तर नमस्कार मित्रांनो, मी नंदू मोरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नंदू मोरे फार्मर या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, हे आपण खात टाकण्यासाठी देशी जुगाड केलेला आहे बरं का व्यवस्थितरित्या. तर एकदा तुम्ही बघून घेण्याचा प्रयत्न करा कसा कसा खात पडतंय. तर एकाएकाला आजार असतात तर वाकून खात टाकता येत नाही किंवा वाकून उरकत नाही, तर आपण हुबारूनच पिकाला खात टाकू शकतो असे आपण जुगाड केलेले आहे, बघून घ्या. तर जेवढा पाहिजे तेवढा आपल्याला खात टाकता येते बरं का. आणि ही ट्रिक्स झिरो खर्चामध्ये आहे फक्त राव. आणि कसं कसं बनवलंय मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बरं का लास्टला. आता फक्त खात कसा पडते बघण्याचा प्रयत्न करा. तर कॅमेरामन थोडं झूममध्ये खाली कसा खात पडते ह्याला दाखवण्याचा प्रयत्न करू, जरा झूम व्यवस्थितरित्या घेण्याचा प्रयत्न करा. तर आपण सोडतोय आता खात, इथं बुडाला पल्ला बंद केला खात. आता हिथं आपल्याला सोडायचा आहे सोलला, अजून हिथं सोडायचा आहे सोलला खात, हिथं बंद केला. तर मस्त राव, एकदम आपल्याला पण वाकून थोडं काम होत नाही बरं का, म्हणून आपण काय तर देसी ट्रिक्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आमच्या शिवशेजारचे पाटीलसुद्धा आपला ही ट्रिक्स बघण्यासाठी इथं हजर झालेले आहेत बरं का. तर ही लाईनवर ट्रक ड्रायव्हर आहेत बरं का, ह्यांना शेतीतलं थोडं नॉलेज नाही जास्त, पण आता वरचीवर येत जाईल बरं का. तर तीसुद्धा बघण्यासाठी आलेले आहेत. एकदम मुफ्त आहे राव, मस्त खात टाकता येते. आणि ह्याला काय गरज नाही बरं का, वाकण्याची गरज नाही किंवा. आणि आपण असा इसकटून जर खात टाकला ना तर खात झाडाच्या पानावर राहते, आणि पानावर राहिल्यानंतर ती पानं जळून जाते ती, त्याच्यामुळं आपण व्यवस्थितरित्या डायरेक्ट बुडाला टाकू शकतो उभारूनच. आणि एकदम पूर्ण सोयाबीनला ती जर टाकायचा असला, आणि पूर्ण एकदम मोठ्या पिका जर टाकायचा असला, तर आपलं फक्त बोट काढून घ्यायचं आपण. हे बघा आता डायरेक्ट होगा असं वरळी टाकता येते आपल्याला. डायरेक्ट मी बंद केलेला आहे. तर अशा प्रकारचा आपण बनवलेला आहे मित्रांनो. एकदा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका. चला तर मी हे कसं कसं बनवलेलं आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो लाईव्ह लोकेशन लगेचच. तर बघण्याचा प्रयत्न करा. ही बाजा ह्याकडं दाखवा आता कसं कसं बनवलेलं आहे त्यांनी बंद करून. तर सुरुवातीला आपण एक पाण्याची बिस्लेरी घेतलेली आहे, बिस्लेरीचं एकदम खालची साईड आपण कापून टाकलेली आहे. बिस्लेरीच्या टोपणाला एक वेज पाडलेला आहे. ठिबक चिनळी घेतलेली आहे, जेवढी तुम्हाला उंच पाहिजे तेवढी. आपण एक जॉयनर घेतलेला आहे ठिबकच, जॉयनर टोपणामध्ये व्यवस्थितरित्या फिट केलेला आहे. जॉयनर फिट झालं, आपण इथनं तो पण असं उकलू पण शकतो बरं का व्यवस्थितरित्या. आता बसवून घेतलेला आहे असं. ही ठिबक चिनळी घेतलेली आहे, आणि ठिबकच्या नळीला वरनं फक्त एक 6 इंचा अंतर सोडायचं आहे. 6 इंचा अंतर सोडून इथं एक छोटंसं बुळूक पाडायचं आहे. हे बुळूक फक्त आपलं बोटमध्ये जावं असं, म्हणजे खात अडवून बसतं ह्याच्यात वरनं येणारा सुटत नाही खाली. एवढं फक्त एक बुळूक पाडून घ्यायचं आहे आपल्याला पैपाला व्यवस्थितरित्या. तर चला अजून मी एकदा अशा पद्धतीने केलेला एकदम सोपी ट्रिक्स आहे, जास्त खर्च करायची सुद्धा ह्याला काहीच गरज नाही. आणि संपूर्ण शेतकरी मित्राला याची गरज आहे बरं का, कारण वाकून खातं टाकणं पूर्ण शेताला साजिक नाही बरं का, आणि ती शक्य पण नाही. त्याच्यामुळं आपण हुबारूनच खातं टाकू शकतो. तर मी अजून एकदा जोडून घेण्याचा प्रयत्न करतो ह्याला, तुमच्या देखता डायरेक्ट लाईव्ह लोकेशन दाखवण्याचा पण प्रयत्न करतो. तर आपण खात भरलेला, आता आपल्याला हिथं खात सोडायचं आहे. सोडला खात, एकच मिनिट. माझं बोट ही डाव्या हाताचं आहे, मी अशा प्रकारचं केलेलं आहे, थोडं चुकीचं झालं होतं तिकडं. तर आता व्यवस्थितरित्या झालेला आहे बरं का. आता मला डायरेक्ट
ह्या झाडाला खात सोडायला आहे तर मी ह्या झाडाला खात सोडू शकता. इथं बंद केलेला आहे. आता इथं तुम्हाला मोकळ्या रानात दाखवतो बरं, सोडून बंद झाला म्हणजे फक्त बोटावरचा खेळ आहे बरं का. ही मस्त रित्या राव उचल की फोन, महत्वाची फोन असते ती तसं बसायचं नसते. आल्या आल्या पटदिनी उचलून मोकळ. हॅलो, हा अहो तुम्ही जरा जाऊन लावा ना तिथनं फोन. तर आपल्याला असं उंच उसामध्ये किंवा गवतामध्ये असं विस्कटून खात टाकता येत नाही, आणि वाकून टाकायला गेलं तर डोळ्याला ह्याची पानं लागते ती. त्याच्यामुळं आपण ही मस्त सेफ्टी बनवलेला राव, उभारूनच आपल्याला खात टाकता येते. तर चला मित्रांनो, असेच शेतातले नवीन नवीन टेक्निकलचे देशी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. अरे काय झालं.